वाई तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मुरमाचा अवैधरित्या उपसा सुरू आहे. या उपशामध्ये महसूल अधिकाऱ्यांचं अभय मिळत असल्यानं सरकारला मात्र कोट्यवधी रुपयांच्या महसूलावर पाणी सोडावं लागतंय. या भागातील लोकांनी त्यांना परवाना मागितला असता तर त्यांचे उत्तर आमच्याकडे परवाना नाही, हा मुरुम आम्ही रस्त्याचे खड्डे आणि रस्ता बांधण्याकरिता वापरतो अशी उडवडीची उत्तरे देऊन गावकऱ्यांच्या प्रश्नांचे उत्तरे डावली जात आहेत. गौड खनिज विभागामार्फत मुरुमांच्या रॉयल्टीद्वारे विभागाला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो, मात्र अवैध मुरुम उपसा केल्यानं सरकारला फटका बसतो. बांधकामाचे प्रमाण वाढल्यानं अवैध मुरुम उत्खनाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्थानिक महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सर्रास मुरुम उपसा सुरू असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. समीर मेंगळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाई.